हा गोव्याचा पुरुष आणि या पुरुषावर अतिशय सुंदर असा नजारा दिसतोय बघा. अतिशय सुंदर समुद्राच्या भेद लाटांची झुंजत झुंजत येत अजूनही तो रुबाबात उभा आहे. आम्ही मच्छी घेतलेली आहे कोलमी आणि सुरमई. आता ज्या ताईने आम्हाला घेऊन दिली ती ताई सोडून देते आम्हाला. 200 ने सुरुवात केलेली टोपली एका 2000-5000 पर्यंत पण जाते. आमची सगळी पाहुणी मंडळी आता जात आहे. सगळ्या बॅगा वगैरे भरल्या आहेत. बस येणार आहे आपल्या दाराशी. तयारी चालली. सगळ्याचं घर खाली झालेलं आहे. हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे आपल्या कोकणातला दुसरा दिवस आणि आपण सकाळीच हरणेमध्ये आलेलो आहोत आणि आपण सुवर्णदुर्ग किल्ला हा एक्सप्लोअर केलेला आहे सकाळी आणि दुपारच्या जेवणानंतर हरणेमध्येच आपण जेवण केला आणि दुपारच्या जेवणानंतर आपण हरणेमधीलच दुसरा किल्ला गोवागड किल्ला म्हणून एक्सप्लोअर करत आहोत. तर सुवर्णदुर्ग किल्ल्याची पूर्ण माहिती आणि त्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तर ती नक्की बघा. आणि हे पाण्याचं टाकं सध्या तरी सुकलेलं आहे, तर हे असं इथे टाकं आहे पहिले सुरुवातीला तरी. आणि ज्या गेटमधनं आपण आलो आहे तो गेट एंट्री नसून या किल्ल्याची त्याची एंट्री ही आहे. तर ही एंट्री समुद्राच्या साईडला असल्यामुळे तिथे पाण्याचा प्रवाह होता, लाटा खूप जास्त यायच्या, त्याच्यामुळे सध्या तरी ही एंट्री बंद करण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्या माणसांनीच सोयीसाठी म्हणून बंद केलेली आहे ती एंट्री. तर ही एंट्री आहे किल्ल्याची आणि हे जे मावळे आपले रक्षणासाठी किंवा तिथं लक्ष देण्यासाठी किल्ल्यावर जिथे बसतात ती ही जागा आहे. तर थोडेच पुढं गेल्यानंतर ह्या अशा पायऱ्या लागतात, जवळजवळ जास्त नाही आहेत, त्या 10-12 आहेत. आणि तिथून वरती चढल्यानंतर आपल्याला तटबंदी सुरुवात होते. जशी आपण सुवर्णदुर्ग किल्ल्यावर वरती चालत होतो तशी ही तटबंदी सुरुवात होते आणि आपल्याला समुद्राचं पूर्ण दर्शन होतं या तटबंदीवरनं. बघा दमला लगेच, मावळा दमला बघा. एवढसा पायऱ्यात उतरून चढला आहे आणि हा गड तर आता आम्ही आलेलो आहोत गोव्या किल्ल्याच्या बुरुजावर. आपल्याला बुरुज दिसते इकडे बघा. या बुरुजावर आम्ही आलेलो आहोत. हा गोव्या किल्ल्याचा बुरुज आणि या बुरुजावरून अतिशय सुंदर असा नजारा दिसतोय बघा. अतिशय सुंदर नजारा आपल्याला पाहायला मिळेल. माझ्या पाटी दिसतोय तुम्हाला, तो पाटी आहे ना तो आपला सुवर्णदुर्ग किल्ला आहे. नीट पहा, इथं आम्ही जाऊन आलेलो आहोत. सुवर्णदुर्ग किल्ला आहे माझ्या पाटी आहे तो आणि आम्ही आता उभे आहोत. तो आहे गोवा किल्ला. हरणेच्या किनाऱ्यावर आहे हा गोवा किल्ला. माझ्या पाठीमागे सुंदर दृश्य दिसतोय बघा. हा गोवा किल्ला आहे. आराध्य बसलाय बघा. आराध्याचा हा 20वा किल्ला झालेला आहे. आतापर्यंत 20 किल्ले झालेत, म्हणजे हा 20वा किल्ला आहे आज करतोय. या गोवा किल्ल्याची तटबंदी बघा. ही तटबंदी बघून घ्या गोव्या किल्ल्याची. आणि बाजूला हा समुद्र, अथांग समुद्र. आणि तो दिसतोय सुवर्णदुर्ग. सरखेल कान्होजांग्रे छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्शाने पावन झालेले हे दोन किल्ले, गोवा किल्ला हा आणि तो सुवर्णदुर्ग. आता मी उभा आहे. आम्ही आता बुरुजावर उभा आहोत आणि हा दिसतोय तो गोवा किल्ला आणि तो तिकडे दिसतोय सुवर्णदुर्ग किल्ला. सुवर्णदुर्ग किल्ला आणि इथून तिकडे तो गाव आहे, तो पाचपंढरी आहे. पाचपंढरी इकडचा आपण किनारा दाखवतोय तुम्हाला. रस्ता हा पूर्ण म्हणे आराध्य या बुरुजावर उभा आहे. मी हा मोठा बुरुज आहे, सर्वात मोठा बुरुज.
जाऊया. गायक बाजूची गडाची तटबंदी ही पडलेली आहे, बडीक आहे, तरी पण अजूनही 400 वर्षा बांधलेला हा जुना गडकिल्ला अजूनही आपली साक्ष देत उभा आहे ताटपाणीने. समुद्राच्या अभेद लाटांशी झुंज देत अजूनही तो रुबाबात उभा आहे. किल्ला अजून एक फत्तेगड किल्ला आणि आपण जिथून मगाशी सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाताना जिथे बोटी लागलेल्या तिथेसुद्धा अशीच बांधकाम आहे शिवाजी महाराजांच्या काळातले. तर तिथे लाईट हाऊस आपण त्याला बोलू शकतो. अशा तीन जागा, या तीन किल्ले शिवाजी महाराजांनी सुवर्णदुर्ग किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून बांधलेले होते. तर सुवर्णदुर्ग किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेले होते एवढी माहितीच मला पूर्ण मी कलेक्ट केल्यावर भेटलेली आहे आणि तेवढीच माहिती मी सांगू शकते. आज आराध्याचे 20 गड पूर्ण झालेले आहेत. फायनली हा विसवा किल्ला केलेला आहे त्यांनी. तर गोवा किल्ला हा आराध्य किल्ल्याची खूप आवड आहे त्याला आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्याला आदर आहे आणि त्यांच्या किल्ल्याची अटकंती करण्याची आवड आहे त्याला. तर आजपर्यंत 20 किल्ले त्यांनी सर केलेले आहेत. आराध्याचे आज आता 20 किल्ले पूर्ण झालेले आहेत. तर तो म्हणजे ट्रेकिंग करून पूर्ण झालेले आहेत 20 किल्ले. तर आज तो आम्हाला पार्टी देणार आहे. देशील ना आराध्या? पार्टी देशील का? काय काय देशील पार्टीला? नॉनव्हेज वाली पाहिजे हा तुझ्याकडून? चालेल. सकाळी आपण तिथून गेलेलो किल्ल्यावर होडी पकडून आणि नंतर आपण जेवलो आणि आता
आपण चाललोय फिश मार्केट बघायला. आता बघा किती फिश मार्केट जाम भरलाय एकदम खचात खच आणि कोळणींची गोंगाट बघा फक्त. तर आपण भांडताना बोलतो कोळी बाजार कोळी बाजार, तो खरा कोळी बाजार नसतो. आता तुम्हाला खरा कोळी बाजार आता बघायला भेटेल. आणि हा स्वराज्य बघा किती एन्जॉय करतोय पप्पांच्या खांद्यावर. हा आराध्य चषक भरलाय बाजार. लिलाव चालू असेल. लिलाव कसला खतरनाक लिलाव होतोय तो बघू शकता आता तुम्ही हळूहळू. मी तर बघितलेलाच आहे, तुम्ही सुद्धा बघा. 200 सुरुवात केलेली टोपली एकाच वेळी 2000-5000 पर्यंत पण जाते. अजून घेतले नाही नाही दोघच नाही जास्त नाही कुठं तिकडे बस दुसऱ्या थांबा पाहिजे बघून येतो आम्ही कटिंगला असतो ना बघतो हे बागडे आहेत ना खतरनाक गर्दी हो. काय घ्यायचं आहे तुम्हाला सुमई? आता मला जास्त नको, आम्ही मंगळवारी परत येणार आहोत. आता फक्त बघायला खायला घेणार आहोत. थांबा दे मी व्हिडिओ काढतो. कुठे आहे सुमई? आम्ही मच्छी घेतलेली आहे कोलबी आणि सुरमई. आता ज्या ताईने आम्हाला घेऊन दिले ती ताई सोलून देते आम्हाला. बघा ताई सोलून देते कोलबी. उरणची आहे, उरणची आहे ताई.
जाऊन मस्त जेवायला बनवणार आणि झोपणार आणि उद्याचं ब्लॉग तुम्हाला उद्या जायचं. आमची सगळी पाहुणी मंडळी आता जात आहेत, सगळ्या बॅगा वगैरे भरल्या आहेत, आता बस येणार आहे आपल्या दाराशी. तयारी चालली, सगळं आता घर खाली झालेलं आहे, आता फक्त पप्पा मी नको होते ना पैसे. चालले सगळी मंडळी आमची, चालेल चालेल. आम्ही वर्षात ना एक फेरी असते, मध्येच गॅप पडलेला आमचा. आणि मला किती आता 200 आहेत तिकडे तिकडे कुठे. बाय बाय बहिणी, ताई बाय. दादा दादा बाय बाय. चला आता मी पार्टी करू. बाय बाय. आता पप्पा आणि मी पार्टी करणार आहोत. बाबा बाबा बोलते ती मम्मा बाबा. द्या द्या पाटी पाटी गाडी थांबले. त्या बाबूला घ्या आपल्याला. Thank you.